फटका हद्दीत रजत पाटील हा आपली मैत्रीण सोनाली उईके सोबत हिच्या घरी बसले असता पैशाच्या देवणघेवाणच्या वादावरून तीन मुलांनी मिळून भांडण व शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली. जीवेठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने डोक्यावर, पाठीवर, मांडीवर वार करून गंभीर जखमी केले व त्याची मैत्रीण सोनाली हिला सुद्धा हातबुक्कीने मारहाण करून जखमी केले आहे. जरी फटका पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दिनांक 29/10/23 दुपारी कपिलनगर येथे राहणारा एक इसम रजत पाटील वय 23 हा त्याची मैत्रीण आहे सोनाली विके राहणार इंदोरा गली नंबर 11 हिच्या घरी आला होता आणि तिथं त्यांची बातचीत चालू असताना त्याचा मित्र उद्देश डोंगरे हा त्याचे सोबत दोन सोबती विकी इंदुलकर व सागर गजबे यांना घेऊन त्या ठिकाणी आला आणि उद्देश डोंगरेचे काही पैसे रजत पाटील देणे होता त्याच्यावरून त्या पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वादावाद झाली आणि त्यामध्ये या तिघांनी उद्देश डोंगरे, विके इंदुलकर आणि सागर गजबेने त्याला रातापोक्याने मारले पहिल्यांदा. नंतर उद्देश डोंगरेने त्याच्या जवळचा चाकू काढून रजत पाटीलला चाकूने वार केले.